उद्धव गटाचे नेते सचिन अहिर हे जोडले गेलेले आहेत. काय सांगाल सचिनजी, संजय राऊतांना अखेर जामीन मंजूर झालाय, आपली प्रतिक्रिया. सत्यमेव जयते, अखेर न्याय मिळाला आणि म्हणूनच एक मोठा आनंद आम्हाला झालेला आहे. आणि हे फक्त निव्वळ आनंद आम्हाला नाही तर लोकशाही आधी आहे, जिवंत आहे, हे एका निर्णयामुळे झालेलं आहे. आपण सर्वांनीच पाहिलं असेल की जो घटनेने दिलेल्या अधिकार अनुसार न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे आणि म्हणून आपण मांडलेली भूमिका, आपण केलेलं काम याच्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडून घेऊन बोलण्याचं काम करण्याची भूमिका ते घेत होते, ते आज कुठेतरी सार्थ ठरलेली आहे हे या निर्णयातून होतं. आणि म्हणून आम्हाला मोठा आनंद झालाय, उत्साह झालेला आहे. माझी तर विनंती राहणार आहे की इतर सर्व संस्थेला की आता हे पीएमएलएचा कोर्ट हा हायकोर्टच्या दर्जाचा असलेला कोर्ट आहे, ह्यांनी जी जामीन मंजूर केल्यानंतर परत ह्याच्या विरुद्ध न जाता हे आहे ते न्याय त्याला व्यवस्थेला आपण मान देऊन काम करण्याची गरज आहे आणि त्यातून त्यांना त्यांची जी सुटका लवकरात लवकर व्हावी ही अशी आमची अपेक्षा आहे. मात्र त्यांच्या जामीनाला ईडीने विरोध केलाय, तर त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया. म्हणूनच मी आवाहन केलं की हे न करता, कारण तुम्ही जर पाहिलं असेल की पहिल्या दिवशीपासून त्यांनी स्पष्ट केलेलं की मी कुठच्याही यंत्रणेला सामोरे जायला तयार आहे, चौकशीला सामोरे जायला तयार आहे, पूर्ण रीतीने मी सहकार्य करायला तयार आहे आणि ते आजपर्यंत ते करतायत. आणि म्हणून निव्वळ फक्त आठ ठेवूनच चौकशी होईल हे जे बाकीत आहेत हे चुकीचं आहे. आणि आज बाहेर आल्यानंतर पण देखील ते चौकशीला सामोरे जायला तयार आहे, सहकार्य करायला तयार आहे, अशा वेळी त्यांना आजच ठेवणं हे मला वाटते लेजिमेटिक किंवा त्यांना मिळालेला जो घटनेनुसार जो ते त्यांचा नैतिक अधिकार आहे ते देऊ शकत नाही. आणि म्हणून कायद्याच्या तरतुदी प्रमाणे पीएमएलए कोर्टाने आज त्यांना जे जामीन मंजूर केला त्याचं आम्ही स्वागत करतो.